मुलांची स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी व्हिडिओ मधील माहिती उपयुक्त असणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न, काळा कायदा कोणत्या कायद्याला म्हटले जाते? पर्याय पहा, एक कामगार, दोन आरोग्य, तीन स्वच्छता, चार रॉलेट एक्ट। उत्तर है रॉलेट एक्ट, याला काळा कायदा असे ओळखले जाते। पुढचा प्रश्न, पुणे करार केव्हा झाला? उत्तरे पाहूयात, एक 1934 साली, दोन 1935 साली, तीन 1933 साली, चार 1932 साली। उत्तर है 1932 साली पुणे हा करार झाला होता। पुढचा प्रश्न पाहूयात, फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष कोणी स्थापन केला? पर्याय पहा, एक महात्मा गांधी, दोन नेताजी सुभाषचंद्र बोस, तीन लोकमान्य टिळक, चार महात्मा फुले। उत्तर है पर्याय नंबर दोन, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हा फॉरवर्ड ब्लॉक हा स्थापन केला। पुढचा प्रश्न, आजाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? एक रासबिहारी बोस, दोन महात्मा फुले, तीन नेताजी सुभाषचंद्र बोस, चार रासबिहारी बोस। उत्तर है पर्याय क्रमांक एक, रासबिहारी बोस। पुढचा प्रश्न पाहूयात, महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक कोणाला म्हणतात? एक वासुदेव बळवंत फडके, दोन नेताजी सुभाषचंद्र बोस, तीन लोकमान्य टिळक, चार रासबिहारी बोस। उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जायचे। कोडे पाहूयात, चार पाय आहेत परंतु चालू शकत नाही, ओळखा पाहू मी कोण? मला चार पाय आहेत परंतु चालू शकत नाही, ओळखा पाहू मी कोण? विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। शैक्षणिक व्हिडिओ व निबंध निवडक भाषेने पाहण्यासाठी चॅनल यूट्यूबवरती धनराज बोनसुडे असे सर्च करून पहा, हा लोगो पहा आणि सबस्क्राईब करून ठेवा। शालेय अभ्यासक्रमावर आधारित सुद्धा सामान्य ज्ञानचे आपण प्रश्न सुरू केलेले आहेत। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।